बुलढाण्यामध्ये सध्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. बुलढाण्यातील खामगावात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील मातणी गावात पावसाचं पाणी शिरल्यानं जिल्हा परिषद शाळा पाण्याखाली बुडाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात 5 फुटांपर्यंत पाणी साचलं आणि त्यामुळे आता पुन्हा सलग असाच पाऊस सुरू राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बुलढाण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. बुलढाण्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. जिल्हा परिषदेची शाळा देखील पाण्याखाली गेली असल्याचं पाहायला मिळत आहे. दुपारी 3 वाजताची ही दृश्य आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात इथे पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे सामान्यांचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे. पावसामुळे तालुक्यातील मातणी गावात पावसाचं पाणी शिरलेलं आहे आणि जिल्हा परिषद शाळा ही पाण्याखाली गेली असल्याचं या दृश्यांमधून देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, सद्यस्थिती काय आहे, पावसाची काय अपडेट? बुलढाणा जिल्ह्याची सद्यस्थिती आपण जर का बघितली तर पाऊस जो आहे हा ओसरलेला आहे, परंतु रात्रभरापासून जो पाऊस मुसळधार सुरू होता त्या पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये थैमान घातलं होतं. ठिकठिकाणी ग्रामीण भागामध्ये अनेकांच्या घरामध्ये पाऊस हा शिरलेला आहे. शेगाव जळगाव जामोद हे 2 तालुके जे आहेत या दोन्ही तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे, कारण काळखेड नावाच्या गावाजवळ एक पूल आहे आणि त्या पुलावरून अजूनही 2 ते 3 फूट हे पाणी जाते. त्याचबरोबर बोर्डी नदीला देखील मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे. त्या पुराचं पाणी देखील आता हळूहळू का होईना पण ओसायला सुरुवात झालेली आहे. मात्र जनजीवन जे आहे ते अजूनही विस्कळीत झालेलं आहे. शेतीचा जर का आपण विचार केला तर 1000 हेक्टर शेती आजही या ठिकाणी आता पाण्याखाली गेलेली आहे. त्यामुळे आता शेतकरी तर या ठिकाणी संकटात सापडलेला आहेच, परंतु सर्वसामान्यांचं जनजीवन देखील आता या आलेल्या पावसामुळे विस्कळीत झालेलं आहे. संपूर्ण ग्रामीण भागामध्ये नजर जिकडे जाईल त्या ठिकाणी सर्वत्र पाणीच पाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. अशी विदारक परिस्थिती सध्या तरी बुलढाण्याची पाहावयास मिळते. बर, राहुल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे हतनूर धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले. धरणातून तापी नदीपात्रात 19,105 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणाचे अजूनही दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता पाटबंधारे विभागानं व्यक्त केली आहे. त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हतनूर धरणचे पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे विदर्भ आणि मध्य प्रदेशहून हतनूर धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे आणि या पाण्याची आवक वाढल्यामुळे हतनूर धरणाचे 10 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आलेले आहे आणि तापी नदी पात्रामध्ये 19,105 क्युसेक्सनी तापी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्हा अधिकारी व पाटबंधारे विभागातर्फे नागरिकांना सूचना देण्यात आली आहे, कोणीही आपले गोरंढोरं व तापी नदी किनारे जाऊ नये, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होऊ शकते याकरता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. जर वरती पाऊस असंच सुरू राहिला तर या धरणाचे अजून दरवाजे उघडून विसर्ग सोडण्यात येईल असे आव्हान पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आलेलं आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, हतनूर धरण, भुसावळ.